बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबर बातमध्ये। गेल्या 20 पेक्षा अधिक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले सिद्धीबागेतील मत्स्यालय सुरू झाले आहे। उद्यान अधीक्षक मेहर लहारे यांनी यासाठी लोकसभागृहातून खर्च उभारत नव्या पिढीसाठी नवा आनंद निर्माण करून दिलाय। याप्रमाणेच आता बागेलाही संजीवनी मिळेल या प्रतीक्षेत नगरकर आहेत। एमआयडीसी परिसरात एकावर 5 जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिद्धार्थ रावत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। यात फिर्यादीसह दोघे जण गंभीर जखमी झालेत। तारकपूर परिसरातील दर्ग्यावर फुले वाहण्यासाठी गेलेल्या महिलेची छेडछाड काढत गळ्यातील सोन्याचे दागिने दोघांनी ओरबाडून नेली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, जबरी चोरी यांसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे। मायकल एजाज शेख व त्याचा भाऊ अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 वर्षांपूर्वी नगर सोलापूर रोडवरील रणसिंग यांच्या गोडाऊन जवळ उभा असलेला डंपरला अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता। या प्रकरणात पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून डंपरसह आरोपीला अटक केली आहे। हा डंपर नगर सोलापूर येथून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। चोरीच्या गुन्ह्यातील डंपर विकत घेणारा आरोपी जावेद सय्यद हा विना नंबर या डंपरचा वापर करत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले। महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर बाबासाहेब बाकळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर मालनताई ढोणे, आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली। दरम्यान महापालिका सर्वसाधारण सभेत कोरोनाच्या काळात ज्या कंत्राटी कामगारांनी काम केले आहे ते कौतुकास्पद असून त्या कंत्राटी कामगारांना कायम करावेत। पावसाळ्यात शहरी नालेसफाई करण्यात आलेल्या ठिकाणी गाळ टाकला जातो, तो गाळ उचलून न नेल्याने तो गाळ काही दिवसांनी पुन्हा नाल्यात पडतो। याकडे सभागृहातील उपस्थित नगरसेवकांनी लक्ष वेधले। तसेच नगरसेवक अनिल शिंदे यांनी नगर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किती लसीकरण झाले याबाबत लेखी माहिती मागितली। दरम्यान शहरासाठी वरदान ठरलेल्या अमृत योजनेचा पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केल्याने महापौर बाबासाहेब वाकळे व मनपा आयुक्तांचे सभागृहात उपस्थित नगरसेवकांनी अभिनंदन केले। तर या बातम्यांसह येथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।